बाप्पा गणपती त्या गणरायाचरणी विघन अर्थाचरणी वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरात येत असताना मी समालोचक प्रथमेश ठाकूर माझ्या समालोचनेच्या स्पर्धेमध्ये सुरुवात करतोय नो बॉलने सुरुवात केली आहे फारचा इशारा आला नो बॉल केली सुरुवात नो बॉलने मॅच तुम्हाला पाहायला मिळते एका बाजूला रायगड फोर्टी प्लस तर त्याच्या गेस्ट ठाणा फोर्टी प्लस हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल केली या नो बॉलने सुरुवात सध्या बोलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहतायत नितीन कोळी मग क्रिकेट तुम्ही आता सध्या पाहणार आहात ना या मॅच मध्ये अनुभव तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल का गाजवला आणि आता सध्या फिटनेस साठी प्लस क्रिकेट म्हणजे फिटनेस साठी सर्व खेळाडू खेळतात आनंदासाठी खेळत असताना ऑन साईडला पूल केलाय दर्जेदार फटका स्ट्रायकर फलंदाज निलेश मात्र एशा बाट बंद आनंदा शॉट सिक्सर थँक्यू सध्या या स्पर्धेचं टायटल सॉंग तुम्ही ऐकतात सुंदर संगीत बॉल पहिला नो बॉल आता फ्रीडचा बॉल होता त्यावरती अशी मोठी मोहर आणि बघा आमचे सन्माननीय महेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा इथे कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला आई आ, तर आई एंटरप्राइजेस आणि रायगडमधील एक दिलदार व्यक्तिमत्व आमचे कैलाश मात्रे आणि गुरुशेठ मात्रे यांच्याकडून एकवीसशे रुपयाचा पारितोषिक दिला जाईल महेश पाटील साहेब इथे आहेत परंतु तिकडनं गुरुशेद मात्रे आणि कैलाश मात्रे यांनी सांगितलंय की महेश पाटील साहेबांच्या बॅनरला हिट झाला तर एकवीसशे रुपये क्या बात आहे आणखीन एक ऑन साईडला काय बॅटिंग पाहायला मी त्या दोन्ही बाजूंनी सुंदर प्रकारे बॅटिंग करणार निलेश म्हात्रेच्या बंद सध्याच्या घडीला ऑन साइडला आलाय षटकार दुसरा टू सिक्सर सन्माननीय ज्यांची आता रॉयल एंट्री आपण पाहिली रोहिदास शेठ म्हात्रे साहेबांची एंट्री पाहिली त्यांच्या समेत खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला ग्रुप आहे आमचे डायगरचे बाबूराव पाटील विनोद पावशे जितेंद्र खुटारकर अरुण खुटारकर सोमनाथ पाटील नितीन पाटील सागर पाटील भंडारली यांचं स्वागत आणि याचबरोबर महाराष्ट्रातील आणि पक्वाज क्षेत्रामधील खूप मोठं नाव प्रतापराज पाटील यांचे पट्टशिष्य जयेंद्र मात्रे ओबे पकवाज वादक यांचं आगमन झालेला आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती ऑफ ऑफ मिड करू शकले नाही आहेत आणि यावं लागलं मिड ऑफच्या फिल्डर, फिल्डर साठी सोपा झेल होता झेल देखील केल ड्रॉप केलाय जीवनदान दिलंय कोणाला तर निलेश मात्रेला अगदी विचार केला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडून दोन्ही बाजूनी बॅटिंग कशी करावी याचं उत्तम उदाहरण सोडलंय हॅलो तर आमचे योगेश भोईर पडघ्याचे देखील या सामन्याचा आनंद घेतात त्यांनी देखील विश्वनाथ मस्कर आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात आमचे अशोक भोईर देखील आहेत लव भोईर सर्व आणि सचिन भोईर यांच्याकडून शुभेच्छा आणि या सामन्यामध्ये बघा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो खेळाडू ठरेल भाई आणि त्याचबरोबर आमचे महेशदादा आणि रोहिदास दादा, दादा तसेच आमचे नरेश दादा जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरेल त्याच्यासाठी ट्रॉफी तर आहे मॅन ऑफ द मॅचची बऱ्याच कुपन देखील आहेत परंतु पैठणी देखील आहे म्हणजे तो खेळाडू असा घरी गेल्यानंतर ते पैठणी घरवालीला दिल्यानंतर मात्र हे वेगळं चित्र असेल या आयोजकांच्या वतीने आणि विजेता संघाला अकरा हजार रुपयाचा पारितोषिक देखील आहे ह्या कॉमेडी बॉक्स यस कॅश प्राईज आहे कॅप्टन कुल से विनोद पाटील यांच्या माध्यमातून जर बाईंशा कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर अकराशे रुपयांचा कॅश प्राईज बॅटरीला देण्यात येईल बघा आता ही मॅच भरपूर चांगली आणि सातत्याने तुम्हाला बक्षिसांचा वर्षा उतारणा पाहायलाच मिळेल नो डाऊट आता फिल्डिंग डिपार्टमेंट थोडेसे चेंजेस आहेत ऑन साईडला दोन फिल्डर डीपमध्ये आउटफील्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एक डीपमध्ये मिड विकेटला आणि लॉंग ऑफ साईड डाऊन दी ग्राउंड फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात बोलात यार ओ द विकेट ओ इनसाइड आउट करायचा होता फटका सुंदर आहे कवस बीट के ला बीट केलंय इनफील्ड च्या वरन मध्ये बॉल वेगानं ट्रॅव्हल झालाय कवच सीमा पार दमदार चौकार तुम्ही ऐकतात ते संगीत ज्यांनी लिहिलेलं आहे ज्यांच्या लेखणीतून हे संगीत तुम्हाला पाहायला मिळतं विनोदजी पाटील सर भोपूर सर तर वडवलीचे उपसरपंच सन्माननीय गणेशदादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आहे गणेशदादा मात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आणखीन एक सुंदर फटका आणखीन एक सुंदर फटका हा धावा देणारा बनवणारा फटका होता आणि सलगसा दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळते ट्रॅकिंग इन वरती फलंदाज हरेश केनेशा बाटमधन आमचे गुरुछट मात्रे कल्या मात्रे यांच्याकडून एकवीसशे रुपये अर्जुनबाईंच्या बॅनरला हिट झालं तर अकराशे रुपये पार पारितोषिकांची खैरात आहे इथे मात्र आमचे ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केलेले आहे ते नरेश ठाकूर त्यांचं समोर कटआउट आहे बघा त्या कटआउटला हिट झालं तर पाच हजार रुपये आमचे विश्वनाथ शेटमस्कर यांच्याकडून दिले जातील आता मात्र तुम्ही बॅनर शोधा आणि मात्र त्या त्याच्यावरती नेम धरा कारण सर्वच काही मिळू शकतं इथे डेफिनेटली बरेचसे पारितोषिक तुम्हाला मात्र मॅच मध्ये पाहायला मिळते सध्याच्या गडीला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल एकाही कडी गाज झालेला नाही आणि नितीन कोळीच्या अगेन्स्ट रडवलेला प्रत्ययला निलेश मात्रे आणि हरीश केणेचा का दमदार बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते हरेश केणे म्हटलं की फोर्टी प्लस क्रिकेट ग्रामीण विभागातून म्हटलं तर चिकनकर संघासाठी खेळत आलेल्या आहेत आणि निलेश मात्रे यांचा विचार केला तर मोठा गावसंघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत आहेत आणि आता ते फॉर्टी प्लस मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात सध्याच्या घडीला मॅच प्रेक्षणीय रायगड फोर्टी प्लस आणि ठाणा फोर्टी प्लस पुन्हा एकदा सेकंड ओव्हर समोरशा इंडकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित यांना तुम्ही पाहतात पुन्हा एकदा स्ट्राकिंग एन वरती यार निलेश मात्रे यांच्या बॅटमधनं पहिल्या ओव्हरमध्ये दोन सिक्सर आल्यात आणि वैयक्तिक विचार केला तर ते राखड्यावरती खेळतात पुन्हा एकदा बोलिंग ट्रॅक वरती समोर शाईंडकडनं अजित पहिला बॉल सेकंड ओव्हर पी टू ओ होते लाव फटका स्वीट साउंड फ्रॉम द बॅट पहिल्या टप्प्यावरती बॉल चालल्या बाउंड्री लाच्या बाहेर चौकार फटका दमदार होता धावा बनवणारा धावा देणारा फटका होता आणि या चौकाराने चौकार फुलत आहे आहे पुढे सरकत आहे वेगानं येऊन पोचत आहे ट्वेंटी सिक्स सव्वीस या आकड्यावरती स्कोरच्या भूमिकेमध्ये अशोकजी पाटील सरत मॅनफ्रॉम फटके पाडा सुंदर स्कोरिंग त्यांचा देखील सुरू आहे बट सध्याच्या घडीला चेंडू थोडासा अक्षर्श बाहेर ठेवण्यात आला बीट केलं पूर्णपणे बॅटर राहा निलेश मात्रे यांना आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आलाय बॉल डॉक्टर मान्य साहिल महेश पाटील यांच्या माध्यमातून बघा कॅश फ्राय झालाय सलग तीन सौकारांसाठी आणि सलगात तीन षटकारांसाठी आणि विकेट आयट्रिकसाठी कॅश फ्राय असेल एकवीसशे रुपयांचं साईश महेश पाटील साहेब यांच्या माध्यमात ते कॅश फ्राय असणार आहे अलकी शपील तुम्हाला मात्र पाहिल्या म्हणजे मैदानाच्या आता म्हणजे एक्झॅक्टली काय घडलंय हा प्रश्न आहे कारण बक्षीस इतके लावले जातात की माझ्यापासून थोडंसं दूर जावं लागतंय तड अंपार येस तड अंपार रेफर केला आहे सो so, टेक्निकल टीममध्ये इथनं चेक केलं जाईल नॉट आउट टेक्निकल टीमने सांगितलं बघा तुम्ही एलईडी स्क्रीनवरती क्लिअर पाहू शकता स्टफा पडून गेला वेलकम मारसी सी पेट रात्री के यात्री त्यांचा देखील शुभाक म्हणतो नेक्स्ट मॅच आय थिंक ते नॅक्शन असतील वेलकम सोहेल विवेक जोशी देखील आपल्यासोबत जोडले जातील <laughs> सध्याच्या घडीला मॅच भरपूर सांगली दावसंख्येचा दाव विचार दाव केला दाव दाव तरी येऊन पोहोचले दाव फलकावरती दावा ट्वेंटी सेवन सत्तावीस पहिल्या षटकामध्ये आल्या बावीस त्यानंतर या षटकाची केली सुरुवात सौकारानं ती म्हणजे फलंदाज निलेश मात्रे यांनी आणि त्यानंतरची बॉल तुम्हाला पाहायला मिळाला नंतर सिंगल आले आणि सध्या स्ट्रॅकिंग इनवरती हरीश केणी यांना तुम्ही पाहाल मॅन फ्रॉम शिकनगर फॉर्टी प्लस बरोबर यार समोर साईडकडनं अजित इन साइड आउट खेळायचा होता मिड ऑफ क्लिअर केले लॉंग ऑफ फिल्डर नाही याचा फायदा नक्कीच मिळणार बॅटरला आणि लॉंग ऑफ क्लिअर करत असताना धावा धावाचार चौकार माध्यमात नक्कीच ते कॅश प्राईज लावलं होतं महेश सा। था था। साईश महेश पाटील यांच्या माध्यमातून एकवीसशे रुपयांचं ते देखील इथं दिलं जाईल तर नक्कीच साईश महेश पाटील यांच्या माध्यमातून एकवीसशे रुपयांचा कॅश बॅक फुल टॉस ऑन साईडला वळवलाय फटका चांगला फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर पण इथे फिल्डिंग चांगली झाली फिल्डिंग चांगली झाली काही क्षणासाठी वाटलं की जेल होईल का बट जेल झाला नाही चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं आणि ऍक्शन रिप्लेमध्ये मध्ये आपण पाहतोय एक्झॅक्टली बॉलअवे मध्ये ट्रॅव्हल झाला फिल्डर तिथे पोहोचले होते आणि फिल्डिंग चांगली झाली जेल झाला असता का हा देखील प्रश्न होता हाफ चा आणि त्याला फुलमध्ये कन्वर्ट करू शकले नाही धावसंख्या मिळाली एक धाव सिंगलने पुढे थर्टी टू बत्तीस या आकड्यावरती धावफोलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल मॅच सुरू एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांची मोठ्या संख्येनं गर्दी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं श्रद्धांजली चषक दोन हजार तेवीसच्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत सुंदर मानाशी सन्मानाशी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवतात रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचा हा थरार मैदानाच्या मध्ये सध्या फोर्टी प्लस क्रिकेट सुरू आहे अनुभव एक धाव आरोग्यासाठी पण इथे एक धावा नाही चौकारा षटकारांमध्ये डील होतीये वन मूव्ही विकेट क्रॅकिंग सिक्स दोन षटकांचा केस संपन्न झाला दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते तब्बल अडतीस पहिल्या षटकामध्ये आला बावीस नितीन कुळी यांचं महागडे षटक तर मात्र अजित यांच्या षटकामध्ये देखील सोळा दहा बाला त्यामध्ये दोन चौकार एक षटकार दोन सिंगल आणि एक बॉल दॉत अशा षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं बघा एकही एक गडी बाद झाल्या नाही आहे ही ठाणे फोर्टी प्लस संघासाठी जमेची बाजू आहे आणि त्या अनुषंगानं एका सुस्थितीमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतं ठाणे फोर्टी प्लस उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रेक्षणीय मॅच सुरू आहे एका बाजूला रायगड फोर्टी प्लस तर त्यांच्या अगेन्स्ट ठाणे फोर्टी प्लस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग करते ठाणे फोर्टी प्लस टीम आणि दावत संख्या दोन षटकांच्या अखेरीस बनवल्यात बत्तीस एकही घडी गमावलेला आहे का बॅटिंग सुरू आहे दमदार दमदार बॅटिंग तुम्हाला पाहायला अडतीस षटकार नक्कीच शेवटच्या बॉलवरती देखील आला होता हॅलो तर आमचे निलजे गावचे आदरणीय दत्ता पाटील साहेब इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला चेंडूची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल दत्ता पाटील साहेब आपलं मनपूरक आभार आणि आपल्यास विनंती आहे की आपलं नक्कीच स्वागत आहे व्यासपीठावरती यस यानंतरची लढत असेल बघा रेग्युलर पेट आणि वसार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण समोर येऊन राहायचं आहे इनिंग ब्रेक नंतर लगेच सोहेल शेख इथे उपस्थित आहे पेट संगत संघट तर वसा टीमच्या कॅप्टनला देखील देखील विनंती असेल की आपण इथे उपस्थित तर सर विक्रम शेलार जर बॅटिंग साठी आले तर जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमात सलगात तीन षटकारांसाठी दोन हजार रुपयांचं कॅश प्राइस दिला जाईल बघा पारितोषिकांचा वर्षाव तर ये औंसठ काय असा होता प्रॉपर टायमिंग झालेलं नाही या वा स्पर्धेचं मुख्य आकर्षण जर तुम्ही पाहिलं तर लॉटरी कुपन दोनशे रुपयांचं तुम्ही नक्कीच कुपन फाडू शकता त्यामध्ये तुम्हाला पारितोषिक किती आहेत तर बाईक तुम्हाला पाहायला मिळते टू व्हीलर त्यानंतर सायकल आहे मिक्सर आहे आणि अनेक बरघोस पारितोषिक तुम्हाला त्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतील तर आपण या सहभागी त्यामध्ये देखील आणि डॉट बॉलने लिए सुरुवात बोलिंग ट्रॅकवरती बॉल तयार ओ ऑन ऑनसाईडला खेळायचा होता बादम बॉलचा संपर्क नाही आहे विकेट किपरच्या हातामध्ये आलाय बॉल डॉट सलग दुसरा डॉट आहे सलग दुसरा बॉल आला डॉट सध्या आता जर विचार केला तर दोन षटकामध्ये बनल्या होत्या अडतीस आणि आता मात्र इथनं पहिले दोन बॉल डॉट आता येतात बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धनाजी झळे यांना तुम्ही आहेत सध्या पुन्हा एकदा गोलंदाज यार ऑन साईडला खेळलेल्या आहेत फटका मिस टायमिंग वाटतो आहे क्षेत्र शक्ती मात्र भरपूर वेगानं पोहोचलेल्या आहेत मिस टायमिंग फटक्यावरती मिळाली विकेट आणि पहिला धक्का लागत असताना इथन बॅटिंग करताना ठाणे फोर्टी प्लस ला थँक यू पहिली विकेट मी या बोलिंग ट्रॅक वरती रायगड फोर्टी प्लस टीम लागला बॅटिंग करताना ठाणे फोर्टी प्लस ला माघारी परतावं लागलं हनेश हरेश केने यांना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे साई मात्रे फ्रॉम देसाई या सर्व असे खेळाडू तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ना या सर्व खेळाडूंनी रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवलं आहे आणि आता स्वतःच्या फिटनेससाठी आणि क्रिकेटपासून दूर जाऊ नये यासाठी ते फॉर्टी प्लस क्रिकेट खेळतात आणि फोर्टी प्लस क्रिकेटचं क्रेज देखील सध्या भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे भरपूर मोठ्या संख्येनं फोर्टी प्लस क्रिकेट देखील खेळलं जातं आपण म्हणतो एकदा आरोग्यासाठी पण ठाणे फोर्टी प्लस संघ ज्या प्रकारे बॅटिंग करतोय फक्त चौकार आणि षटकार पाहायला मिळतात हा देखील मिस टायमिंग या फिल्डर तिथे येतात नुमा स्टँडमध्ये चेंडू फोल्डर आधी पुढे सरकले होते पण त्यानंतर त्यांना समजलं की हा झेल होऊ शकत नाही त्यामुळे ते पुन्हा मागे आले पहिल्या टप्प्यावरती चेंडूला कलेक्ट केलं फेकी झाली नॉन स्ट्राकिंग इनवरती दहावा संख्या इथं मिळाला दोन आणि दावफलक दोनने पुढे चाळीसच्या षटकामध्ये कौतुक करावं लागेल धनाजे जळे यांचं कारण पहिले दोन डॉट आले त्यानंतर विकेट मिळाली आणि आता मात्र दावा दोन कम बॅकिंग ओव्हर राहिलं ठाणे रायगड फोर्टी प्लस संघासाठी कारण पहिला दोन षटकामध्ये बोलबाला ठाणे फोर्टी प्लस संघाचा देखील तुम्ही पाहिला सॉटनने खेळायचा होता फटका या षटकामध्ये पूर्णपणे रायगड फोर्टी प्लस टीमनं केलाय कमबॅक कमबॅक केलाय धनाजी जळे यांनी आणि आलाय बॉल डॉट या षटकातला तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो डॉट बॉल रेशो आता वाढून चालणार नाही आहे कारण पहिल्या दोन षटकांमध्ये धावांची जी गती होती त्यावरती पूर्णपणे पूर्ण, पूर्ण विराम लावला फुल स्टॉप लावला तो म्हणजे धनाजी जळे यांनी शेवटचा बॉल आपल्या षटकातला घेऊन पूर्ण एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं समोर स्ट्रॅकिंग इनवरती फलंदाजार थांबल्यात मध्ये तो उघडशेच सुकलेला अशा वेळी शेंडू रिलीज न केलेलास बरा असतो बराचदा शेंडू रिलीज करायला जातात बॉलर पण त्यामध्ये चुका त्यांच्याकडनं बराच होतात एक्स्ट्रा रन खर्च होतात बॉल यार पुन्हा एकदा बोरिंग ट्रॅकवर सॉफ्टनने खेळलेत फटका पॉनच्या दिशेनं मध्ये सुरेख क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते अप्रतिम नितीन कोळी तिथे बघा काय सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं हॅलो तीन षटकाचा केस संपन्न तीन षटकांच्या वन धावसंख्या तर इथे आपण सन्मानांकडे बोलणार आहोत या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि आपला वेलात वेल काढून या स्पर्धेला ज्याने उपस्थिती दाखवली विश्वनाथ मस्कर साहेबांवरती असलेलं प्रेम ज्याने इथे दाखवलंय त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही सन्मान घेतोय तर याच दरम्यान कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय महेशभाई पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब यावं आपण आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे मी अर्जुनभाई पाटील आणि रोहिदास मात्रे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे घ्यायचा आहे खऱ्या अर्थाने आज महेशभाई पाटील साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत नेहमीच क्रिकेटवरती या व्यक्तिमत्वाचं प्रेम राहिलंय आणि क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व आज या श्रद्धांजली चषकामध्ये आणि सन्माननीय विश्वनाथ मस्कर साहेबांवरती असलेलं प्रेम आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतो आहे सन्माननीय नगरसेवक वि महेशभाई पाटील यांचा सन्मान, सन्मान होतोय बघा एक अतिशय चित्तरारक मूर्ती वाघासारखी आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय डॅशिंग नेतृत्व फोर्टी प्लस क्रिकेटला सोन्याचा दिवस दाखवणारा सोन्यासारखा व्यक्तिमत्व अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचा इथे शुभ सन्मान तर बरेचसेट वर या आपण देखील बरेचसेट या तर इथे मात्र आमचे अर्जुनभाई यांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती आपण पाहू शकता एक डॅशिंग नेतृत्व कसं असतं आणि खरोखरच आज त्यांचा इथे शुभ सन्मान त्याचबरोबर ज्यांची रॉयल एंट्री आम्ही पाहिली आणि पूर्ण त्यांचा गाड्यांचा ताफा या मैदानामध्ये आम्ही पाहिला विश्वनाथ मस्कर साहेबांवरती असलेला प्रेम आज रोहिदासट मात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिला त्या सन्माननीय मात्रे त्यांचा ते इथे सन्मान केला जातोय तर रोहिदासट मात्रे साहेब बार धन्यवाद याचबरोबर मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन मा ऑफ द सिरीजसाठी जी बाईक पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय डेंग नेतृत्व नरेश ठाकूर साहेबांना विनंती आहे की साहेब यावा आपण आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा तर नरेश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान, सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय जबरदस्त सर्व व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि हाच तर प्रेम आहे हाच तर जीवाला आहे विश्वनाथ मस्कर साहेबाने आयुष्यामध्ये काय कमवलेलं आहे तर आयुष्यामध्ये दोस्ती आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा मानवत विश्वनाथ मस्कर साहेबांना का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहतोय ही सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा दहा तारखेला शुभारंभ झाला आणि तेव्हापासून सर्व पाहुण्यांची रेलचेल आपण पाहतोय यस आमचे डायगरचे सन्माननीय डॅशिंग नेतृत्व बाबुराव दादा पाटील आणि त्यांचा ग्रुप यांना विनंती करेन की यावं आपण तर आमचे विनोद पावशे जितेंद्र कुटारकर अरुण कुटारकर सोमनाथ पाटील नितीन पाटील सागर पाटील पूर्ण ग्रुप या आणि आमचे उपाध्यक्ष फोर्टी प्लस चे प्रमोद दादा तर आमचे ज्ञानेश्वर नेरुलकर रोहिदास नेरुलकर आणि अंकुश नेरुलकर पण यायचं आहे कारण हे सन्मान आम्ही नक्कीच घेणार आहोत तर ज्ञानेश्वर नेरुलकर रोहिदास नेरुलकर अंकुश नेरुलकर वेंदरचे आमच्या मान्यवर या आपण अंकुश आमचे आमच्या प्रमोददादा मडवी हा क्या बात आमचे उपाध्यक्ष दादा मडवी यांचा इथे सन्मान गणपतीची मूर्ती चांगलं योगदान बाईंना चांगली साथ तर नक्कीच प्रमाददा मडवी यांचा सन्मान या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती झाला आहे धन्यवाद आभार व्यक्त करतोय बोलूया काही वेळ कॉमेंट बॉक्समध्ये आपण बाकी सन्मान नक्कीच घेऊया थोड्या वेळामध्ये जवळ माझ्या दिशेनं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते दावफलकावरती ती म्हणजेच त्रेचाळीस धावा फॉर्टी थ्री तिसऱ्या ओव्हरमध्ये केला कमबॅक धनाजी जळे यांनी अवघ्या तीन धावांचा षटक एक विकेट त्यांना मिळाली आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये सुरुवात नरेंद्र भोईर यांची देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळाली आली सिंगल त्यानंतर एक्स्ट्रा रन आणि त्यानंतर मिळवली विकेट महत्वाची आणि दुसरा धक्का लागला तो म्हणजे बॅटिंग करताना ठाणे फोर्टी प्लस टीमला पुन्हा एकदा सुंदर शेंडू होता शतरक्षक डीप मदत आणि धावा किती मितीला प्रश्न आहे फिल्डर पोहोचतील का आणि अंपा इशारा आलाय धावा चार आलाय चौकार दाव चौकाराने पुढे सरकते वेगानं टीमची टोटल इथन जर पाहिली तर येऊन पोहोचली आहे फॉर्टी सेवन सत्तेचाळीस वरती धाव फलक सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि नक्कीच विक्रम शेलार फलंदाजीसाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी सलक्षच्या तीन षटकारांसाठी जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमात रोख रक्कम दोन हजार रुपयांचा कॅश बॅक असणार आहे पॉलो यार पुन्हा एकदा बोलिंग ट्रॅकवर रवींद्र भोईर आहेत कुल ऑफ करायचा होता बॅटची कालची कडा घेतली आहे लॉंग द कापे चिंडू डीपमध्ये चाललाय लॉंगाला मिस्टेक घडतीय चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर लगेचच बघा इथनं मात्र दहा प संख्या कम्प्लीट केल्या गेल्या दोन आणि धाव फलक पुढे टीमची टोटल इथनं जर पाहिली तर तरी पोहोचले फॉर्टी नाईन एकोणपन्नास या आकड्यावरती धाव फलक दोन गडी बाद एकोणपन्नास षटक चौथ जिथे गोलंदाजी मार्कवरती रवींद्र भोईर आल्यात त्यांच्या आला गेल्या बॉलवर त्यानंतर दुवेरी धाव कंबा करण्याचा केला छोटासा प्रयत्न आणि कुठेतरी जर विचार केला पहिला दोन षटकांमध्ये जास्त धावा खर्च केल्याच्या नंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावसंख्येच्या गतीवरती रोख बसवण्याचं काम केलं गेलं दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून धनराजी जळे यांचं कौतुक करावं तितकं कमी अवघ्या हो तीन धावांचा षटक जिथे एक विकेट त्यांना मिळाली आणि चौथ्या ओव्हरमध्ये रवींद्र भोईर यांचा देखील करण्याचा प्रयत्न राहिला पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट हो केलं जरूर होतं पर्यंत पोहोचू शकले नाही आणि आणखीन एक बॉल डॉट हॅलो तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष एक डॅशिंग नेतृत्व आणि प्रशांत दादा ठाकूर यांचे निकटवर्तीय आदरणीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांचं या व्यासपीठावरती आगमन होतं आहे त्यांना विनंती करतो आहे की आपण या व्यासपीठावरती असणं व्हायचं आहे विश्वनाथ शेटमस्कर मस्कर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज ते इथे उपस्थित झालेले आहेत बरेच कार्य त्यांच्या माध्यमातून नावडा नगरीमध्ये आपण नेहमीच पाहत असतो ते सन्माननीय दिनेश शेट खानावकर नावडे यांचं इथे आगमन झालं आहे डेफिनेटली थँक्यू सो मच वेलकम ऑल ऑफ यू पुन्हा एकदा सर्व आलेल्या मान्यवरांचं क्रिकेट प्रेमींचं क्रीडा या भव्य क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत आहे ऑन या खेळायचा होता फटका चिडू पर्यंत पोहोचू शकले नाही पूल करायचा होता पॅटर्न बॉलचं कनेक्शन नाही आहे आणि हा देखील बॉल विकेट किपरच्या जात असताना डॉट इथनं आपण जर विचार केला तर चार षटकांची झाली आहे सांगतात चार षटकांच्या समाप्तीनंतर तर धावसंख्या धाव तुम्हाला मात्र पाहायला मिळते दोन बाद पन्नास तर सन्माननीय खिडकालीच्या आदरणीय प्रेम पाटील यांचा आपण इथे सन्मान घेतोय प्रेम पाटील साहेब या आपण आपला शुभ सन्मान इथे केला जाईल प्रदीप प्रदिप... पवार प्रदीप पवार याचबरोबर आमचे महेश दादा पाटील इथून प्रस्थान करतायत दादा धन्यवाद तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनोपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय तर उमेशला विनंती करान आमचे ज्ञानेश्वर नेरुलकर साहेब पेंदर यांचा आपण इथे सन्मान करूया ज्ञानेश्वर दादा या सन्माननीय ज्ञानेश्वर नेरुलकर यांचा इथे सन्मान, सन्मान होतो आहे या व्यासपीठावरती आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला आहे तर त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जातोय धन्यवाद तर वली पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवरती धनाजी जळे यांना तुम्ही पाहत आहात आणि ज्यासाठी बोलवलं होतं कुठेतरी वाटलं ते कार्य त्यांच्याकडून होईल का कारण बराच का चेंडू हवेमध्ये राहायला आणि कुठेतरी वाटलं की ते विकेटची संभावना आहे पण नुमास प्लॅन मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर मात्र पहिल्या टप्पा तो चेंडूने डीप मध्ये कलेक्ट केला महेंद्र पाटील तिथे होते सदाच्या घडीला दोन धावा मिळाला धावसंख्या दोन ने पुढे फिफ्टी टू बावन्न या आकड्यावरती धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स सेंट कड जळे ओन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय की काय स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील जरूर आणि सेकंड अटेम मध्ये जेल कॅरी केला वर्ल्स कॅच बाय धनाजी जळे आणि <laughs> आणखीन एक धक्का तिसरा बॅटिंग करताना ठाणे फोर्टी प्लस ला कमबॅक केला पूर्णपणे रायगड फोर्टी प्लस टीमनं न कमबॅक जरूर केला कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त तीन दावा खर्च केला पहिल्या स्पेलमध्ये धनाजी जळे आणि त्यानंतर रवींद्र भुईर यांची सुंदर गोलंदाजी नऊ दावा खर्च कर करत असताना एक विकेट आणि त्यानंतर मात्र आता पाचव्या षटकामध्ये देखील दावांसाठी संघर्ष करावा लागतोय पण मैदानाच्या आतमध्ये स्विचिटचा दमदार फटका तुम्ही पाहिला पाचची ग्रीप बदलली आणि केला प्रहार चार सौकार तुम्हाला पाहायला मिळतात सौकार आलाय कुठेतरी ठाणे फोर्टी प्लस संघाचा देखील कम्बॅक करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सुरू आहे विचार केला तर टोटल इथं येऊन पोहोचली आहे फिफ्टी सिक्स छप्पन या आकड्यावरती धावांच्या गतीला अशा प्रकारे तुम्हाला चालना दाबीच लागेल कारण येणारे तीन चेंडू आणि किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल ऑन साईडला मी डॉन क्लिअर केलं डीपमध्ये लॉन्ग ऑनला चेंडू तुम्हाला मात्र पाहायला मिळतो क्षेत्रक्षक संजय तिथे मात्र भरपूर वेगानं पोहोचले आहेत आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहू शकाल तर याचबरोबर सन्माननीय सुनील पांडुरंग बोराडे साहेब बालेगाव माझे सरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल शंभर सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले तर ते सन्माननीय सुनील पांडुरंग बोराडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय उद्वस्त त्रिफळाची बरोबर आमचे गावचे गुलाम मात्रे आ, हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल तर दादा या आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे बरेच मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचा आम्ही सन्माननीय विश्वनाथ शेटमस्कर साहेब आणि जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत धनाजी जळे यांना तुम्ही गोलंदाजीवरती पाहता सध्या पुन्हा एकदा विकेट त्यांना मिळाली आहे तिसरी सफलता त्यांना त्यांच्या सेकंड स्पेलमध्ये मिळते कारण पहिल्या स्पेलमध्ये एक मिळाली सेकंड स्पेलमध्ये स्पेल दोन विकेट त्यांना आतापर्यंत शेवटचा बॉल शेवटचा बॉल कट केला चेंडू चांगला फटका देखील तितकाच दमदार तुम्हाला पाहिला मी ते पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला फिल्डर तिथे सेकंड अटॅम्प मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय महेंद्र पाटील तिथे होते तर देसाईचे आमचे सुनील म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती देखील स्वागत आहे विश्वनाथ सन्मान यस विश्वनाशाचा आपण विचार करूया पाच शकताच्या समाप्तीनंतर दावसंख्य दावफुलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात साठ आणि एकसष्ट दावांचं लक्ष उभं केलंय ठाणे फोर्टी प्लस या टीमनं रायगड फोर्टी प्लस या संघासमोर एकसष्ट दावांचं लक्ष लक्ष सर केलं की के डिफेंड केलं जाईल अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मात्र नक्कीच आपल्याला जरूर मिळतील पण यापूर्वी आपण व्यासपीठावरती वळूया स्वागत आणि सन्मान नक्कीच आलेल्या मान्यवरांचं केलं जाईल हॅलो तर टॉससाठी साठी आहे बघा या सोयल या वसार टीम कॅप्टन आपण यायचं आहे तर वसार संघाचा संघट येतोय तर बघा सर्व मान्यवर मंडळी इथून मात्र प्रस्थान करते आमचे सन्माननीय रोहिदास शेठ साहेब आणि ग्रुप इथून मात्र प्रस्थान करतोय ज्यांची रॉयल एंट्री आपण इथे पाहिली आणि आत्ता मात्र ते इथून प्रस्थान करतात खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ साहेब आणि या स्पर्धेच्या अग्रस्त आज त्यांची उपस्थिती आपण पाहिली ते सर्व मान्यवर मंडळी मात्र इथून प्रस्थान करते त्याचबरोबर आमचे ज्यांनी आम्हाला बाईक दिली आहे ते नरेश ठाकूर साहेब देखील इथून प्रसंग करतायत या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून की आपण वेलात वेल काढून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय थोडीशी चर्चा विनिमय आमचे अध्यक्ष फोर्टी प्लसचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील विश्वनाथ शेत मस्कर साहेब आणि आमचे रोहिताश म्हात्रे आणि नरेश ठाकूर यांच्यामध्ये होताना दिसते यस धन्यवाद रोहिदास म्हात्रे साहेब धन्यवाद नरेश ठाकूर साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि एक रॉयल एंट्री आज आम्हाला इथे पाहायला मिळाली ते एक दिलदार व्यक्तिमत्व रोहिदास शेठ साहेब आणि नरेश ठाकूर साहेब आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आहे तर आपण इथे टॉस करूया तर मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय दिनेश खानावकर आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय सुनील बोराडे साहेब यांना विन माझी सरपंच बालेगाव यांच्या शुभासे इथे आपण टॉस करूया सरशेशी पेट आणि वसार वसार टीम कॅप्टन इथे टॉस जिंक यस मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण असं नसतो व्हायचं आहे जगदीश टॉस जिंकला आहे का काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू स्पर्धेमध्ये इथे आज तुम्ही खेळण्यासाठी आलात काय सांगाल या एकंदरीत या स्पर्धेमध्ये स्पर्धा खूप छान आहे आणि मोठी पण आहे तेवढीच आणि जी भरवली आहे त्यांचा धन्यवाद कारण एवढी मोठी स्पर्धा भरवणं हल्लीच्या याच्यामध्ये जरा कठीणच आहे पण त्यांनी भरवली आहे धन्यवाद यास खूप सारे शुभेच्छा तर सोहेल आहे सोहेल टॉस गमावलाय प्रथम फलंदाजी करायची आहे टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता नक्कीच बॅटिंगच घेतली असती मनासारखं बॅटिंग से। मना माइंड सेट केलंय पाच ओव्हरमध्ये सिक्स्टी प्लस जाण्याचा प्रयत्न करू स्पर्धेबद्दल काय सांगशील खूप नाईट गाजवताना दिसतोय आर सी सी पेट संघ हो नक्कीच सर्व प्लेअरांची मेहनत आहे आणि मेहनती मुलं मेहनतीशिवाय काय नाही असतं तर इथं पण तशीच मेहनत करून पुढं जायचा प्रयत्न करू खूप साऱ्या शुभेच्छा तर यानंतरची लढत वसार आणि पेट या दोन संघांमध्ये असेल तर बोली आपण रायगड आणि ठाणे फोर्टी प्लसच्या सामन्यामध्ये काय घडेल या ऐकण्यासाठी कॉमेडी बॉक्समध्ये परंतु इथून मात्र आमचे सन्माननी अर्जुनभाई पाटील इथं प्रस्थान करत आहेत तर एकष्ठ दावांचा लक्ष लक्ष स्वर केलं जाईल का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल मी तुर्तास थांबतो तुम्ही कुठे जाऊ नका एकत्र पात्रा विश्वनाथ शाट्ट मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धांजली चषक स्वर्गीय निर्मला वामन पाटील व स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन या एकसष्ट दावा चेस केल्या जातील का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल अनेक प्रश्न प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्यासोबत जोडले जातील वॉइस ऑफ पॅलेस पे दीपकजी पाटील सर यांचा एक दमदार आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये थँक्यू सो मच हॅलो हॅलो चेक थोडा आवाज द्या वायर वायरच्या माईकला हॅलो चेक हॅलो 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 चेक हा येस कारण जेव्हा मैदान खाली असतो स्पर्धा नसतात त्यावेळेला मात्र इथे लेदरची कोचिंग असते लेदर कोचिंग ते कुणाल सर इथे आलेले आहेत तर त्यांना विनंती असेल की आपण यावं या व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहे आणि कर्णिक सर उमेश सर आणि निलेश सर हे सर्व सर इथे आलेले आहेत जे लेदरची कोचिंग देत असतात भविष्य घडवत असतात तर त्यांचं आम्ही स्वागत करतो या व्यासपीठावरती एकसष्ट धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल फ्रायगड संघासमोर सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये पहिलाच okay. बॉल कोमल यांचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता अचानकपणे मी तर आश्चर्यचकित करून गेला असेल ते नरेश पाटील साठी तर पी के अँड सन्स यांच्याकडून कोमल यांच्यासाठी विकेट हॅट्रिकला एक हजार रुपयांचं पारितोषिक असेल आणि त्याचप्रमाणे अर्जुनबाई यांच्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर संदपगावचे कॅप्टन कुल विनोदजी पाटील यांच्याकडून सुद्धा अकराशे अकराशे रुपयांचं पारितोषक असेल तर तर लागली जातात परंतु इथे एकसष्ट धावांचं लक्ष आहे रॉयगड फोर्टी प्लस या संघासाठी चांगलं टार्गेट सेट केलंय करुंदा सय्या राऊंड नाही इथे मात्र थोडासा शपल क्रॉस होणार फटका खेळला आहे लेग बाउंड्री लाईनच्या दिशेना एक दमदार स्ट्रोक चेंडू सीमा पार संजय मात्रे यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार जे सुपुत्र साईश महेश पाटील विकेट विकेट्रिक तीन चौकार सलग मारल्यास किंवा या रुपये आमचे सन्माननीय दादा पाटील काटई त्याचबरोबर संतोषदादा बेडेकर फुलचंद दादा पाटील आणि तसेच दिनेश पाटील या सर्व मान्यभरांचं इथे आगमन झालेलं आहे स्वर्गीय रतन स्मृती चषकाचे सर्व मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहे तसेच आमचे रंगनाथ दादा चौधरी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती तर साईश महेश पाटील याचकडून सलग तीन चौकार सलग तीन षटकार किंवा विकेट्रिक संपादित केल्यास एकवीसशे रुपयाचं रोख पारदर्शक दिलं जाईल अजित पुन्हा एकदा या वेळेस मात्र ऑन साइडला कडा प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारी पार षटकार रायगडगडन दिले जाते आणि अजित पाटील खूप जबरदस्त स्टो खेळतात खरं तर एकसष्टचं टार्गेट आहे आणि टार्गेट एक फायटिंग टोटल आहे पण चांगली सुरुवात समोरून कोमल हिरोले मॅन फ्रॉम पिसवली पिसौली संघाचे कॅप्टन खुल म्हणून त्यांची ओळख आहे आणि आक्रमण केलं जाते कोमलवरती आणि करावंसुद्धा लागेल विनोद सर पाहायला गेलं तर कारण एकसष्ट थांबा चेस करायच्या आहेत त्यामुळे कुठेतरी पहिल्या दोन पॉवर षटकांचा मात्र पुरेपूर फायदा उठवावा आणि याच पाहायला गेलं तर इराद्यानं मैदानामध्ये उतरलाय स्विच करण्याचा प्रयत्न सरळ पॅट्ट मात्र चांगल्या धावा जमवत होता इथे मात्र अजित पाटील आणि अशा वेळेला मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणावी लागेल इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज होतोय बाद अजित पाटील मॅन फ्रॉम रोडपाली यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर हॅलो तर याचबरोबर आमचे नारिवलीचे काशीनाथ पाटील यांचं इथे आगमन झालं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि ज्यांचं इथे आगमन होतं आहे ते, ते समालोचन क्षेत्रातील सर्वांचे गुरु आदरणीय टीके मालेसर यांचं इथे आगमन झालेलं आहे तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती तर आज आपण महादेव घडगे महागुरूंना बघितलं आणि आता मात्र महागुरू माळी सरांचं आगमन झालेलं आहे स्वागत आहे खरं तर आपण दोघे बसलोय खरं परंतु अगदी जुगलबंदी पाहायला गेली समालोचनामधली तर टीखे माळी सर आणि संतो चौधरी सर आणि या जोडीचं समालोचन ऐकण्यासाठी अक्षरशः आजही पाहायला गेलं तर विनोद सर प्रेक्षक सुद्धा वेडे आहेत आणि सातत्यानं खालापूर विभागामध्ये पनवेल परिसरामध्ये मात्र त्यांचं समालोचन ऐकायला मिळतं हलक्या आता नाही यावेळेस मात्र स्टेअर केलं होतं चेंडूला अजित पाटील बाद झाल्यानंतर संजय मात्रे आलेत मॅन फ्रॉम संख्या झाली ती आत्तापर्यंत बारा धाबा डझनभर धावा झाल्यात सुरुवात मात्र आक्रमक पाहायला मिळाली ती अजित पवार अजित पाटीलच्या बाटमधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर लगेचच मात्र तो बाद सुद्धा झाला तर इथे आणखीन एक पारितोषिक असेल पीके अँड सन्स यांच्याकडून घनश्याम पाताडे यांनी जर झेल टिपला तरी त्यांच्यासुद्धा तब्बल एक हजार रुपयांचं पारितोषिक मात्र त्यांच्यासाठी असेल तर पहिलं षटक समाप्त झालं आणि धाव फलकावर बाराच्या सरासरीनं आणि याच बाराच्या सरासरीनं जवळपास धाबा काढायच्या आहेत कारण एकसष्ट धाबांचं लक्ष्य आहे आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट मात्र विनोद सर पाहायला मिळेल या दोनही संघांमध्ये आणि नेहमीच ठाणे विरुद्ध रायगड जेव्हा जेव्हा सामना आपल्याला पाहायला मिळतो एक मैत्रीचं नातं तर या ना क्रिकेटच्या माध्यमातून मात्र सगळेजण एकत्र येऊन एक घट्ट होत असताना आपण बऱ्याचदा पाहिलं आणि आज फोर्टी प्लसचं क्रिकेट सुद्धा खरं तर विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या स्पर्धेमध्ये अशी शो मॅच आपण गतवर्षी सुद्धा पाहिली होती आणि यावर्षी सुद्धा ही लढत पाहण्याचं भाग्य मात्र आपल्या प्रेक्षकांना मिळत आहे नक्कीच दीपक सर आपण विचार केला तर रायगड ठाणे या मॅच खात सुरुवातीला आपण बघितलं तर तळोजाच्या नाईटमध्ये व्हायच्या आणि त्यानंतर स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये पण त्याचं प्रमाण आता भरपूर वाढत चाललेलं आहे आता मात्र फोर्टी प्लसमध्येही रायगड आणि ही संकल्पना आता सगळीकडे बघायला मिळते आणि प्रेक्षकांसाठी ही पर्वणी नेहमीच असते दोन्ही जिल्हे असं म्हणतात की नाण्याचे दोन बाजू आहेत आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये अत्यंत घनिष्ठ असे मैत्रीचे संबंध आहेत निलेश मात्रे अवश्यता आहेत पहिला चेंडू कवर पॉईंटच्या दिशेने पाठवला अत्यंत कलात्मकतेने हा स्ट्रोक खेळला आहेत फलंदाज त्या ठिकाणी स्ट्राईकवरती आहेत संजय मात्रे मॅन फ्रॉम कामोडे आणि या चौकाराने धावसंख्या धावपोलगती बघतो आपण या ठिकाणी सोळा धावा सुंदर सुंदर गीत खरं तर रचलं आहे अगदी आमच्या बाजूलाच आहेत विनोदजी पाटील भोपर त्यांची कलाकृती बऱ्याचशा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आजपर्यंत मात्र त्यांची पाहायला गेलं तर लेखणी खूप चांगली चालले आणि सगळ्यांनाच मात्र विनोद पाटील यांचं लेखन तर ते सगळ्यांनाच आवडतं परंतु जेव्हा जी जेव्हा गाणी प्रसिद्ध होत असतात आणि डी जे ज्या मास् पाहायला गेलं तर तालावर हे ठिके वाचतात आणि तेव्हा मात्र अजून खऱ्या अर्थानं चार चांद लाव लागले जातात थँक्यू डी जे मास्टर इथे अलकीची अपील पाहायला मिळाली होती चेनू मात्र निर्धाव सल्लाय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय द लेजंड निलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर निलेश मात्रे फार मोठे नाव एक काही दिवसांपूर्वीच तर निवृत्ती स्वीकारली आणि आज फोर्टी प्लसचं क्रिकेट कल्याण डोमिवली टेनिस क्रिकेट मधलं पाहायला गेलं तर एक कोहिनूर हिरा गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र यांना आपण पाहत आलो आहे अगदी उजव्या डाव्या हातानं म्हणजे फार पूर्वी पनवेलमध्ये खेळायला आल्यानंतर मात्र बऱ्याच वेळेला पहिल्यांदा विनोद सर बऱ्याचदा एक एक दोन दोन खेळाडू साईड म्हणून खेळायला यायचे आणि तेव्हा सुद्धा बऱ्याच वेळेला खेळ आज पाहायला मिळते परंतु तेव्हा कोणत्या डावखुरे खेळणार की उजव्या हाताने खेळणार हा नेहमीही गोलंदाजांना प्रश्न पडायचा कारण त्यावेळी त्याच्याबद्दल फारशी माहिती रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये नसायची त्यामुळे बऱ्याचदा गोलंदाज संभ्रमात असायचे आणि असा एक महान पाहायला गेलं तर खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय तो ठाणे संघामधून ताव संख्या चारने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचतो वीसवर ट्वेंटी रन्स ऑन अबोट वीस धाबा हळूहळू इथे धावात जमवत असताना कारण एकसष्ट धावांचं बलांडे टार्गेट सेट करण्यात आले आणि या टार्गेटला मात्र थोडंसं पुढे पुढे नेत असताना खरंतर अजित पाटीलनं फार चांगली सुरुवात केली होती परंतु त्यानंतर मात्र रिवर्स खेळण्याचा तो फटका आणि तो त्यांचा निर्णय सपशेल चुकला होता यावेळेस मात्र हा चेंडू टॉप ऑप्सनं पंचांनी मात्र स्वैर दर्शवले व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये ट्वेंटी वन एकवीस जावा मैदानावर आपण पाहतो एका बाजूला संजय मात्र आहेत कामोठे दुसऱ्या बाजूला नरेश पाटील बेलवली धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल इथून मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला पडणारी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं दुसरं षटक समाप्त झालं आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर दावफलकावर धावा लागल्यात त्या एकवीस म्हणजे आता मात्र येणारी तीन षटकं आणि तीन ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी बरोबर चाळीस जावांची आवश्यकता नक्कीच तू म्हणालास की निलेश माद्रे जे दोन्ही बाजूने खेळत आहेत खरं निलेश, 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 निलेश मुळात हे राईट हँडेड आहेत फार कमी लोकांना माहिती आहे पण मात्र त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू आम्ही घेतला होता टेन्सपोर्ट इथे जेव्हा जी टी सीने तो कवर केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मी उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि जिथे आम्ही सराव करायचो तिथे उजव्या हाताच्या फलंदाजाला खरं तर जास्त ॲडव्हान्टेज नव्हता हो जिथे जास्त बाद होण्याची शक्यता जास्त असल्या मी डाव्या हाताने खेळायला सुरुवात केली त्यानंतर सगळ्यांनीच बघितलं की निलेश मात्रे आता दोन्ही बाजूने आहेत तर डाव्या हाताने गोलनजी जरूर करतात पण ते बॅटिंग करण्यासाठी पूर्वी उजव्या हाताने खेळायचे आणि मैदानावरची भौगोलिक परिस्थिती बघून अनेकदा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तसा स्टान्सही बदललेला आहे प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळ्या स्टान्स घेतानाही त्यांना आपण बघितलेलं आहे एकवीसशे न चाळीस आहे आणि अठरा चेंडू ॲड केले शिल्लक आहे आणि दावांची आवश्यक ती तेरा पूर्णांक तेहतीस प्रती षटका मागे सामना अजूनही बॅलन्स आहे बघा एक चांगली भागीदारी मैदानावरती होते रायगडगडना खर तर रायगड संघ देखील पूर्ण तयारीशी आलेले आहेत आणि त्यामुळे एक सुरुवात चांगली झालेली आहे त्यामुळे इथून ही मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता दाट आहे कारण एकसष्टचं टार्गेट आहे आणि त्याला प्रत्युत्तर खूप चांगलं दिलं आहे रायगडने तर दोन ओव्हर्समध्ये एकवीस झाल्यात आणि अजूनही तीन ओव्हर्समध्ये चाळीस करायच्या आहेत त्यामुळे इथून आता मात्र पाहायला गेलं तर हळूहळू धावगती वाढेल त्यामुळं एखाद दुसरा मोठा स्ट्रोक खेळणं अगदी एक दोन चेंडूच्या नंतर मात्र आता थोडंसं अनिवार्य होत चाललंय राऊंड विकेटनं यावेळेस मात्र फुलकण्याचा प्रयत्न इथे मात्र टॉप लागले बॉल हवेमध्ये आणि सरळ जाऊन आहे शॉर्ट फाईन लेग फिल्डरच्या हातामध्ये इथे मात्र झेलचा टिपला जातो आणि फलंदाज होईल बाद एक मोठी सफलता नरेश पाटील बेलोलीचे फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर आणि घनश्यामसाठी झेल घनश्यामने पकडलंय कोमलने कोमल आणि घनश्याम दोघांसाठी पारदर्शक आहे पाचशे रुपयाचा झेल पकडल्याचं पीके पी के यांच्याकडनं घडणार सलामीवीर आता मात्र गारज झालेत पहिल्यांदा अजित पाटील आणि आता मात्र नरेश पाटील यांचं योगदान राहिलेलं नाही नाहीये अवघी एक धाव काढून मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत सध्याच्या घडीला एक नाटक जो गाजतोय माती माय त्याचे सन्माननीय सुभाष साहेब इथे उपस्थित होतात विनोद नक्कीच माहिती देईलच नक्कीच स्वराज्य आर्ट प्रोडक्शन निर्मित शिक्षण आणि संस्काराच्या एकत्रित महत्त्व पटून देणारं आणि शेतकऱ्यांच्या सत्य परिस्थितीवर आधारित दोन अंकी नाटक सध्या भरपूर गाजत आहे त्याचा चौथा प्रयोग डोंबिवलीमध्ये प्रेक्षकांच्या अग्रस्तव पुन्हा एकदा काल सादर करण्यात आला आणि हृदयाला स्पर्श करणारा मनाला भिडणारं हे नाटक आहे सगळ्यांनी आवर्जून बघा काल आम्ही हा शो पाहिला होता आणि खरं तर प्रत्येकाच्या डोळ्यात आम्ही आश्रू बघितले होते आणि या मातीमाय नाटकाचे दिग्दर्शक सुभाष नामदेव मुंडे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर संदीप पाटील हे जे आमचे प्रमुख व्यवस्थापक आहे ते नाटकामध्ये आणि अत्यंत सुंदर असं हे नाटक आहे सगळ्यांनी आवर्जून बघा खरं तर काल त्याचा शो झाला सावित्रीबाई नाट्यगृहामध्ये आणि त्याचा पुढचा शो आय थिंक ठाण्यामध्ये आणि सुभाष मुंडे यांनी खरं तर लीड रोल यामध्ये गेले आहे आणि सगळ्यांना अक्षरशः रडवणारं हे नाटक आहे सत्य परिस्थिती होती नाटक आहे सगळ्यांनी आवर्जून बघा या टीमचं आपण स्वागत करूया सुभाष मुंडे आणि त्याचबरोबर संदीप खरं तर काल लहान मुलंही रडताना आम्ही बघितली प प्रथम असं अत्यंत हृदयस्पर्शी नाटक आहे सगळ्यांनी बघा जरूर पुन्हा एकदा कदाचित डोंबिलीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे नाटक तुम्हाला आता बघायला मिळेल सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांसाठी हे नाटक सादर करण्यात येईल सुरेश जोशी आमचे पडक्याचे जे ज्यांचा संघ इथे जिंकला आहे त्यांच्याकडून देखील रायगड टीमला शुभेच्छा आल्या सुरेश जोशी यांच्याकडून नवीन बॅटर आपण पाहतोय नितीन कोळी एक चांगले अथलेटिक्स आहेत इथे मात्र सिंगल अकाउंट ओपन करतात एक, ने एक या धावसंख्या धाव संख्या एकने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचलाय तो बावीस या आकड्यावर ट्वेंटी टू रन्स ऑन अ बोट संजय मात्रे एका बाजूला कामोठे यावेळेस मात्र खोलात टाकलेला हा बॉल फुल लेंथ होता इथून मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि बिलकुल धाव घेण्याचा पाहायला गेलं तर संधी नव्हती या चेंडूवर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू असंच काहीचं वर्णन मात्र या चेंडूचं करावं लागेल इथे मात्र हे षटक नक्कीच आत्तापर्यंत विचार केला तर ठाणे संघासाठी मात्र चांगलं अडवा पाठ नाही याबद्दल मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत श्रीनाथ इथे मात्र स्क्वेअर लेगला ले झेल टिपला जातो ही फार मोठी सफलता संजय मात्रेना मात्र मैदान सोडावं लागेल आणि आता मात्र खऱ्या अर्थानं थोडेसे धाबे दणाले असतील कारण सुरुवातीला मात्र अजित पाटीलनं मात्र केलेली चुकी नरेश पाटीलसुद्धा झटपट बाद झाला आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात धनाजी जळेची महत्त्वाची विकेट आणि आता मात्र सुद्धा संजय मात्रेसुद्धा मैदानाच्या बाहेर त्यामुळे कुठेतरी आता मात्र बॅकपुटवर रॉयगड फोर्टी प्लसचा संघ त्या दरम्यान आदरणीय प्रेम भंडारी उसाडणे गावच्या ठिकाणी आले आहेत एक यशस्वी यशस्वी पुरस्कृती म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं हार्दिक हार्दिक सहसं स्वागत आहे इथे मित्र म्हणेन आता कुठेतरी संकट घोंगावते आणि संकटामधून बाहेर काढावा लागेल प्रीतम पाटील दुसऱ्या बाजूला नितीन कोळी जे चांगले फलंदाजी करू शकतील आणि परंतु आता मात्र थोडंसं प्रेशर सुद्धा वाढलं असेल फ्राय गट फोर्टी प्लस संघावर गोलंदाजी फार चांगली होते साई मात्रे गोलंदाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळतात राऊंड सस्टम्स ना यावेळेस मात्र थोडासा ऑस्टमच्या बाहेर ठेवला होता हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला इथे मात्र धाव मिळणार नाहीये ती प्रीतमॅन आणि हे षटक मात्र नक्कीच यशस्वी पडले ते ये ये साई मात्र या ओव्हरमध्ये धाव आली ती फक्त आणि फक्त एकच जावं आणि तब्बल तीन फलंदाज मात्र या ओव्हरमध्ये बाद झाले कम्मालीचं षटक मात्र हाताळलं गेलं ते साई यांच्याकडून तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्यात आहेत हो त्या अवघ्या बावीस जाबा ट्वेंटी टू रन्स आणि आता मात्र पाहायला गेलं तर येणारी बारा चेंडू आणि या बारा बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या तब्बल एकोणचाळीस जावाचं काय सांगशील दीपक खरं तर रायगड संघा ठिकाणी खेळतोय आणि मागचं षटक साई जो देसाईचा आणि देसाई संघासाठी फोर्ट लिफ्समध्ये चांगली कामगिरी करतो तो देसाईचा कॅप्टन देखील आहे आणि यंदा अनेक विक्रम त्यांनी प्रस्थापित केले आहे आणि त्याचा फॉर्म या मॅचमध्ये बघायला मिळाला काय सांगशील रायगड खेळाडूंबद्दल तुला पुरेपूर माहिती आहे इथून हा सामना अशा पद्धतीने बघतो आणि काय तुला वाटतं की या मॅचमध्ये अजूनही काय घडू शकतं तर सलामीची जोडी होती ना त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षाने पाहिलं जात होतं रायगड संघाकडून कारण दोनही प्रतिभावान खेळाडू होते नरेश पाटील बेलवले आणि त्याचप्रमाणे अजित पाटील सुद्धा चांगली झाली अजित पाटील चांगले लेदरसुद्धा घेतो त्यांचे बंधू अमितसुद्धा चांगले लेदर घेतात आणि रोडपालीचे दोनही बंधू त्यांनी खरं तर रोडपाली गावालासुद्धा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आहे आणि सुरुवात चांगली केली होती अजित पाटील कुठेतरी तो फटका जो आहे ना हा मोमेंटम शिफ्ट झाला त्या ठिकाणी त्या फटक्यानंतर रिव्हर शिफ्टचा तो प्रकार आणि त्यानंतर चित्र पालटलं आहे नरेशवर टेन्शन आलं त्याची विकेट धनाजी यांच्याकडे चांगली गुणवत्ता होती परंतु दुर्दैवीरित्या मी म्हणेन धावचीच झाला आणि त्यानंतर आता मात्र मधल्या फळीतील फलंदाज नितीन कोळी जे लांब लांबलचक षटकार मारू शकतात परंतु आता ते दडपड वाढलं आहे ते प्रेशर आता मात्र हँडल केलं जाणार का इथे मात्र पाहूया हा तर निर्धाप आला आहे नितीन कोळी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रीतम पाटील यांना नितीन कोळी यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर एक चांगले ॲथलेटिक्स आहेत लांब उडीमध्ये पाहा गेलं तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक आलेला म्हणजे फार गेले वीस पंचवीस वर्ष आपण मागे गेलो तर सलग बेचाळीसपेक्षा जास्त राष्ट्रीय स्पर्धांना त्यांनी सहभागसुद्धा नोंदवला आहे तो नितीन कोळीने आणि सलग सहा वर्ष तर महाराष्ट्रामध्ये ट्रिपल जंप असेल लांब उडीमध्ये सतत प्रथम क्रमांक एक उत्तम ॲथलेटिक्स म्हणून सुरुवातीला जेव्हा आले ना तेव्हा मी पहिल्यांदाच वर्णन केलं होतं उत्तम ऍथलेटिक्स आहेत आणि असे खेळाडूने आजही चांगलं क्रिकेट खेळतात बॅटिंग असेल बॉलिंग म्हटलं की नितीन कोळी म्हटलं की टक्की सगळ्यांना अगदी पाहायला गेलं तर फलंदाजांना अगदी भंभेरी उडवायचं असा गोलंदाज पाहूया प्रीतम पाटील फ्रॉम पडघे यावेळेस मात्र कशा पद्धतीने इनिंग साकारतात यावेळेस हा चेंडू इथे मात्र हलकासा बाहेरच्या बाजूला वळण घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय चेंडू सामना आता मात्र जिंकणं फारच कठीण झालंय कारण सुरुवातीचे ते मोठे फटके त्यानंतर संपूर्णपणे संपूर्ण शांत आहे यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मध्ये येणारा काहीसा इथे मात्र फलंदाज बाद प्रीतम पाटील यांच्या खेळीचा होतो अंत तर इथे आपण काही विशेष सन्मान घेतोय या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय बालेगावचे माझे सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शंभर चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत ते सुनील दादा पांडुरंग बोराडे यांचा आपण इथे सन्मान घेतोय या व्यासपीठावरती दादा या तर सुनील दादा बोराडे यांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय विश्वनाशमस्कर साहेबांच्या शोभा असते हा सन्मान इथे होतोय सन्माननीय सुनीलदा बोराडे रुपेश उलबेकर येतात फलंदाजीसाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल पाहायला गेल तर अगदी थोडस शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटकडे सरकला होता सिंगल मिळते जरूर एकेरी रन्स न होईल धाव संख्येमध्ये बदल तर भोपरच्या आमचे तानाजी पाटील यांचा सन्मान आपण इथे करतोय नितीन कोळी यांच्या नावावर बऱ्याच जणांना माहिती नसेल परंतु सहा बॉलमध्ये सहा षटकार मारण्याचासुद्धा विक्रम आहे नितीन कोळी यांची ओळख जरी एक गोलंदाज म्हणून असली तरी पाहायला गेलं फार पूर्वी आपण पाहिलं ना विनोद सर तर यूट्यूब वगैरे नव्हतं आणि या खेळाडूंना मात्र फार कमी प्रसिद्धी मिळायची आता कुठेतरी फोर्टी प्लसचं क्रिकेट चांगलं चाललंय तर बरोबर ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे परवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष एक सक्षम नेतृत्व सन्माननीय दिनेश खानावकर नावडे यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल विश्वनाशेठ मस्कर साहेबांच्या शुभा असते तर मी दिनेशेठ खानावकर यांना विनंती करेन की यावं आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे ज्यांच्या माध्यमातून नावडे विभागामध्ये अनेक कार्य नेहमीच आपण पाहत असतो क समाजसेवेचा वारसा असणारे व्यक्तिमत्व आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे निकटवर्तीय दिश खानावकर यांचा इथे सन्मान छत्तीस धावांची गरज आहे निलेश मात्रे यांनी खूप चांगली षटक टाकली दोन ओर्स मध्ये अकरा दिल्या फक्त यावेळेस मात्र प्रयत्न तर चांगला आहे आणि यावेळेस मात्र ऑन साईडला हा फटका उत्तुंग परंतु तोही मात्र अडवला जातोय शेवटच्या क्षणाला असं वाटत होतं चेंडू बाहेर चाललाय की काय परंतु चांगला सेव्ह त्या ठिकाणी रुपेश उलवेकर आहेत चांगली बॅटिंग करू शकतात खरं ते सत्यवान मात्रेसुद्धा या संघामधून खेळतात त्यांच्याकडे सुद्धा चांगले फटके मारण्याची क्षमता आहे परंतु ते अजूनही मागे आहेत परंतु आता मात्र पाहायला गेलं तर सामनासुद्धा थोडासा हातामधून निसटतो आहे राऊंड विकेटनं त्यावेळेस मात्र पाठीशी एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे बाळा बोराडे आहेत त्या ठिकाणी सिंगल येईल धावसंख्या एकने पुढे जाईल फक्त पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल या सिंगल डबल्सनं यापेक्षा जास्त काही आता मात्र हातात उरलेलं नाही परंतु कुठेतरी चार चेंडूंचा खेळ असताना एखाद दुसरा मोठा षटक षटकार मात्र प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करू शकेल लोव फुल टॉस बॉल ट्रायू केला यावेळेस मात्र ऑनकडे हॅलो तर याचबरोबर अतिशय अप्रतिम पक्वाजवादक सन्माननीय जयंद्र शेट म्हात्रे ओवे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय तर मी विनंती करतोय चंद्र मात्रे यांना की आपण राजू काटे यांच्यासाठी विकेट हॅट्रिकला एक हजार रुपयांचं पारदूषक असेल मनोहरजी पाटील कोळेगाव यांच्याकडून खोलवर टप्प्याचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी गुडघ्याचा आधार घेत स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता आणि हाही प्रयत्न असफल फक्त औपचारिकता बाकी आहे नेक्स्ट मॅच सज्जरा टीम सी पेट चांगली मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला वसार संघ आणि रेग्युलर मॅच इथे एकदा मिळेल सिंगल रन खर तर एकसष्ट धाबा अगोदरच धावसंख्या फार मोठी होती त्यामुळे कुठेतरी प्रमुख खेळाडूंचं अपयश गोलंदाजांनी मात्र अगदी खिरापतीप्रमाणे मात्र अगदी धाबा वाटल्या होत्या थोडंसं डिसा क्षेत्रक्षण सगळ्याच गोष्टी घडल्या आणि त्याचा इथे मात्र फायदा उठवला तो ठाणे फोर्टी प्लस संघ प्रदर्शन या मॅच मात्र जिंकतोय सुप शो ठाणे फोर्टी प्लस संघानं मात्र हा सामना जिंकलाय हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम प्लस तर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची नेहमीच सर्वांना अपेक्षा असते आणि खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेने सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवले त्या स्पर्धेचे आयोजक आमचे सन्माननीय